श्वास सावयाचा देहलाज तो कईचा स्पर्श होत पाखराचा वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा प्रीत उंबर्या पलाड शोधते खुणा सुखाचा गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी रास रंगात भिजते सर यार नको ना करू हे सगळं काय वेडेपणा लावलाय आणि त्या राधारा सगळं काय बोलायची गरज होती यार तुला माहिती आहे ना तसं काही नाहीये मी फक्त केदारसाठी तिचं मन ओळवायचा प्रयत्न करतोय यार हे बघ सौरभ राधा केदारला नाही म्हणाली कळलंय मला त्यासाठीच तू तिला बोलवलं होतंस ना पिकनिकला मग झालं ना आता संपलं सगळं आता का भेटताय तुम्ही दोघं दिसते ती 24 तास तुझ्या बरोबर अरे यार केसर अरे वगैरे काही नाही मी जे केलं ते बरोबरच आहे आता नाही येणार ती तुझ्या मागे आणि तुझ्या बाजूने काही नाहीये म्हणतोयस ना मग तू काय एवढा कासावीस होतोयस सौरभ तुझी गाठ फक्त माझ्याशी बांधली आहे कळलं राधा केदारला नाही म्हणाली कळलंय मला मग झालं ना आता संपलं सगळं का दिसते ती 24 तास तुझ्या बरोबर मी जे केलं ते बरोबरच आहे आता नाही येणार ती तुझ्या मागे तू फक्त माझा आहेस मला आणि आजीला डॉक्टर राधा मनोहर आवडले जोपर्यंत आपल्या घरातली मोठी माणसं खुश आहेत तोपर्यंत आनंद आहे आणि ते आपलं कर्तव्य आहे आणि म्हणून आपण त्यांच्या शब्दाचा मान ठेवू काही दिवस भेटूया बोलूया आणि जर तुला नाही वाटलं तर खुशाल तसं तुम्हाला सांग निर्णय संपूर्णपणे तुझा असेल श्वास घ्या जी बघू काही थंड खाल्लं होतं वाटत हो सर काल खाल्ले तो बावळट आहे बायले आहे मूर्ख आहे तुझी मेंटल केस झाली तूच राघव मंत्री बनून लोकांना फसवतोस आणि यांनाही फसवतोयस हा बावळट ह्याच्या डोक्यामध्ये नको त्या गोष्टी भरवू नका ह्याच्यामध्ये कधी काही सुधारणा होणार नाही तो बावळट आहे बायले आहे मूर्ख आहे तो बावळट आहे बायले आहे मूर्ख आहे ओ डॉक्टर काय करता सोडा मला
मामस वाचवा कोणीतरी वाचवा ही डिपोजिटची एजंट आहेस तू सोडा मला सोडा आज मारून टाकेल मी तुला कोणीतरी वाचवा हो सर काय करताय सोडा तिला सोडा तुला माहिती आहे मी कोण आहे तुला माहिती आहे मी कोण आहे आता मी तुला सोडणार नाही मी तुला ओ सर सर का होता तुम्हाला सर सर ओ सर का आला सर 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 का आला सर ओ माय गॉड मॅम तुम्ही मी ओळखलंच नाही इफ यू डोंट माइंड एक सांगू का बोला नाही म्हणजे ड्रेस छानच आहे पण तुम्हाला तुमचे नेहमीचे पांढरे कपडे जास्त शोभून दिसतात हे कलर्ड वगैरे म्हणजे नॉट चार्मिंग थँक्यू फॉर युअर कमेंट मला सांगा आपले रेग्युलर पेशंट सोडून कोणी भेटायला आले नाही आय मीन म्हणजे सौरभ वगैरे सौरभ मीन्स दॅट यंग बॉय हो नाही म्हणजे मला तरी दिसला नाही ओके ठीक आहे आजचं चॅटिंग काय आहे आज दोन ऑपरेशन्स आहेत त्यापैकी एक सीझर आहे बाकी सगळी तयारी झाली आहे ठीक आहे मी जाते ओटी मध्ये जावई बापू मगाशी जरा चुकलं बरं का आमचं काय दादासाहेब रागावू नका राग मनात ठेवू नका त्या हो दादासाहेब दादासाहेब काय झालं केदार सरांना काहीतरी झालंय त्यांनी एका पेशंटचा गळा धरला काय ती बाई किंचाळायला लागली आणि मी धावत गेलो आणि तिला सोडलं आणि मला धमकवायला लागले ए चल आपण बघूया चल केदार हे ये 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 बस 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 बरा आहेस ना अरे हा कसला बरा आहे याला मेंटल हॉस्पिटल मध्ये नेऊन टाका आज गळा दाबलाय उद्या कोणाचा तरी जीव घेईल दुसऱ्या कोणाचा कशाला माझाच घेईल सारखा बोलत असतो ना त्याला चल तू चल बाय काय करायचं मेंटल हॉस्पिटल हाय डॉक्टर राधा मनोहर आहेत सौरभ बरोबर ओळखले हाय मॅम आज काय प्रोग्राम आहे तुमचा प्रोग्राम नाही लपाछपी चाललेली असते ना तुमची राधा मॅम येतात आणि सांगतात मी आहे पण सांगा नाहीये आणि मग थोड्या वेळाने त्या नाहीये जी आहे होते हो हो परफेक्ट ओळखले मग आज काय त्या आहेत पण नाहीयेत की नाहीयेत पण आहेत म्हणजे त्या आहेत का नाहीयेत त्या आहेत पण नाहीयेत म्हणजे आजही त्यांनी सांगून ठेवलंय की मी नाहीये म्हणून सांगा त्यांनी सांगितलं नाहीये पण एक महत्वाचं ऑपरेशन चाललंय त्यामुळे त्या तुम्हाला आता भेटू शकत नाहीत ओ ओके 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 मग एक काम करतो मी त्यांच्या केबिन मध्ये बसतो पण मी तिथे त्यांना सांगू नका प्लीज आहेच का मी तिरकस बोलले तेवढंही कळलं नाही हवं तर तुमच्या तुमच्या त्या चॅरिटी फंड साठी 500 रुपये देतो ना घ्या जा बस आणि पैशाचं म्हणशील ना तर मीच तुला आणखी पैसे देते त्यात भर घाल आणि थोडी अक्कल विकत घे
प्रकाश डिस्पेन्सरी बंद कर आणि जा तू घरी. ओके मॅम. सीमावेनी काय झालंय मला? दादा म्हणतात तसं खरंच काही? तुम्ही मला मेंटल हॉस्पिटलमध्ये नाही ना पाठवणार? केदार तू दादांचं बोलणं मनाला लावून घेऊ नकोस. ते सारखं असंच काहीतरी बोलत असतात. मला बोलतात, यश ना बोलत असतात. त्यांचं बोलणं मनावर नको हा घेऊस. यश तुम्ही असं करता का? तुम्ही ना केदारला घेऊन माझ्या बाबांकडे पुण्याला घेऊन जा. त्याच आणि माझ्या बाबांचं चांगलं जमतं देखील. हा तिथे गेल्यानंतर जरा बरं वाटेल तुला, चेंज मिळेल ना. चला तुम्ही लवकर आटपून घ्या आणि आत्ताच निघा. हा मी तुमच्यासाठी काहीतरी खायला करते. सीमावेनी ते तू मेथीचे छोटे ठेपले करतेस ते करशील? मला खूप आवडतात. देते रे, ठेपले करून देते. आणि त्याच्यासोबत चुंदाही आवडतो ना तुला, तोही देते. तुझ्या लक्षात आहे? सगळं लक्षात आहे माझ्या. आणि ना मी आता हे सगळं राधाला शिकवणार आहे. राधाला? हो यश, मी आता ठरवलंय राधाचं मन वळवायचं या लग्नासाठी. राधाच योग्य आहे आपल्या केदारसाठी. नाही वहिनी, उगाच मला स्वप्न नको दाखवस. तिने स्पष्टपणे नाही म्हणून सांगितलंय मला. ती नाही येणार माझ्या आयुष्यात. केदार, अरे तिची तुझ्याबद्दल काहीच तक्रार नाहीये. लग्न या प्रकारात तिला इंटरेस्ट नाहीये म्हणून ती तुला नाही म्हणाली. आपण तिला पटवून द्यायचं की लग्न किती चांगलं असतं. यश आणि रंजू मदत करतील ना मला. पाहता क्षणी कळतं ते दोघे किती प्रेमात आहेत आणि किती सुखी आहेत ते एकमेकांसोबत. सीमा वहिनी खरंच असं होईल का? नाही होणार. आता सीमा वहिनीने घेतली ना जबाबदारी, मग होणार. हे बघ केदार, आता तू टेन्शन सोड आणि तुझे कपडे भरायला घे. काय आपण लगेच निघूया. हा चल चल चल. सीमा वहिनी मी काय म्हणतो, म्हणजे मी जातोय याच्या बरोबर, पण जरा रणजीत इकडे. नाही, मी तुम्हाला म्हणणारच होते की तुम्ही आपल्या केदारला तिथे सोडा आणि या परत. कारण तुमच्याशिवाय रंजूला चैन नाही पडणार. हो तेच बोलायचं होतं मला. तुम्ही ठेपल्याचा बघा, आम्ही तो परत आवरतो. ए चल कपडे करूया, चल लवकर चल. डॉक्टर राधा, डॉक्टर राधा. अहो अहो काय करताय? माझ्या बायकोला वाचवलं तुम्ही. तिची तब्येत फारच खालवली होती, एकदम नाजूक होती. समदे म्हणत होती ह्या बालपणात वाचणार नाही ती, तिळ आहे नाही जगणार ती. आणि काही लोक असं बी बोलत होती, एक तर पोरं तरी जगतील नाहीतर बायको तरी जगल. पण ऐन वेळेला तुम्ही देवासारखं धावून आला जा आणि समदेसने वाचवलं. लय उपकार झालं तुमचं. अहो उपकार वगैरे काही नाही, आमचं कामच आहे ते. पण आता पेढे मात्र हवेत. मला तीन छान मुली झाल्यात तुम्हाला. काय म्हणलं सा पेड? अहो चेष्टा करताय का गरीबाची? अहो तीन पोरी झाल्यात मला. अहो तीन पोरी झालेलं नाही तर ती पेढे वाटलेलं ऐकलं का तुम्ही? अच्छा, म्हणजे मुलगा झाला असतं तर पेढे वाटले असते असंच ना? नाही तस नाही. अहो पण तीन पोरी संभलायच्या म्हणजे जीवाला घोरच. त्या तीन पोरींचं समजा करायचं, त्या मोठ्या झाल्यावर त्यांना सासरी धाडायचं भरक्याचं धन म्हणून. आणि त्यात आमच्यासारख्या गरिबांची वडातण व्हायचीच ना. आलं लक्षात. अहो आज 8 मार्च जागतिक महिला दिन, आणि आजच्या दिवशी तुमच्या घरी एक नाही दोन नाही तीन तीन मुलींनी जन्म घेतलाय. अहो लक्ष्मीचा वरदा हस्तय तुमच्यावर. चेहऱ्यावरची नाराजी दूर करा. आजच्या जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून तुमचं हॉस्पिटलचं बिल शून्य केलंय मी. हेच हसू तुमच्या चेहऱ्यावर कायम पाहायचंय मला. तुमच्या तिन्ही मुलींच्या शिक्षणाचा आणि पालन पोषणाचा खर्च मी उचलणार. दर महिन्याच्या 1 तारखेला यायचं आणि माझ्याकडून पैसे येऊन घेऊन जायचं. आणि हो, मला जर कळलं त्या पैशांचा विनियोग भलतीकडेच होतोय आणि या तिन्ही मुलींची आबाळ होतीये किंवा त्यांच्या आईला त्रास सोसावा लागतोय, तर मग तुमची काही खेर नाही. अहो आता जमाना बदललाय,
कित्येक घरी तुम्हाला असं चित्र दिसेल की मुलीस त्यांच्या आई वडिलांचाच आधार झालेले आहे. त्यामुळे आपल्या मुलींवर मनापासून प्रेम करा, त्यांना योग्य ते शिक्षण द्या, त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहायला मदत करा, त्यांच्या पंखांना बळकटी द्या. मग बघा कशी उंच भरारी मारतात त्या. आल संद ध्यानात आल. आता म्यात तुमच्या शब्दाबाहेर नाही, म्या माझ्या मुलींना लय शिकवणार, मोठं करणार आणि हे केलं तर तुमच्या वादी शाली सुमधी डॉक्टर बनवणार. आणि हो फक्त तुम्हालाच नाही अख्ख्या मोहल्याला पेढं वाटणार. आलच म्या. सुद्धा काही उपयोग नाही, ते नाही गुंडाळलं असेल. काय काम आहे? का नाटक करतोयस? मला माहितीये तू जागाच. आणि मी काय सांगितलं तुला सौरभ, तू का आलायस इथे? मी सांगितलं ना नाही भेटायचं म्हणून. सौरभ काय आहे नवीन? सौरभ 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 काय चाललंय रे? सौरभ 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 गॉड हिला ताप आहे. मिसेस फर्नांडिस सौरभ सौरभ उठ.